दुसरा अध्यक्ष महोदय मी जातोय आम्ही इतर मागासवर्गीय मध्ये। आता धनगर समाजासाठी आपण 1 लाख काहीतरी 1 लाख लोकांना घर देणार होतोय। आता 1 लाख लोकांना घर देताना 1,36,000 घर देतोय आपण। मला वाटतं आत्राम साहेब तुम्ही ग्रामीण भागातून येता, एक भिंत तरी होते का 1,36,000 मध्ये? तालिका अध्यक्ष सांगा बरं, तुमचा तुमची खुर्ची 2-3 लाखाची आहे तुम्ही ज्या चेअरवर बसले ते। म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे? म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरला आहे का सरकारच्या? सरकारच्या म्हणतोय। मला एक सांगा का 1.25 लाखात घर कसं होतं? 1,36,000 घर होते का गुलाबराव? मग का बोलत नाही तुम्ही? हे बदलायला पाहिजे सावे साहेब। अहो तुम्ही एक सांगा 1,36,000 घर जर कोणी बांधून दिन ना मुच्छिन दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला। हो सिंगणे साहेब मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा। 1-3 लाख दिले पाहिजे। शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर देतोय आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं मतं पाहिजे का तुम्हाला? आमच्या शेतकरी शेतमजुराच्या मतं पाहिजे? म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर 2.5 लाखाचं घर कित्येक बोलायचं सभागृहामध्ये? अरे भिंती फुटून जाईन पण तुमच्या डोक्यात कधी येईन? हो भिंती फुटायला लागली, क्रॅक झाली, ते पा शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली। बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले पण शहरवाले को 2.5 लाख और गाववाले को 1.25 लाख। वा बे वा। गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा विभाग आहे तसंच आहे, टेंब लावायला पाहिजे टेंब। शहरवाल्याले तुम्ही 75 लिटर पाणी देताय आणि गाववाल्याले 50 लिटर नाही देत, 5च जास्त ना। मग शहरवाल्याले अति अवर्ग महानगरपालिकेले 1.25 लिटर देताय, मग 1.25 लिटर त्याचं पोट मोठं आहे काय मोठं आहे? कहून पाणी तेले जास्त देता? आम्हाला उत्तर पाहिजे। आणि स्लम आलेले 45, हे काय जातीवादी आहो तुम्ही? एवढा जातीवाद तर 200-150 वर्ष अगोदर नव्हतंय। म्हणजे तुम्ही ग्रामीण वाल्याला फालतू समजताय? मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव, मी तुमच्या गावात येऊन सभा घेईन की गुलाबराव होने के बावजूद भी गाँव वाले को 50-55 लीटर पानी क्यों मिलता है और शहर वाले को 1.25-1.25 लीटर पानी क्यों मिलता है? हम आपके गांव में आएंगे, वहां आकर चिल्लाएंगे फिर। बिल्कुल धन्यवाद अध्यक्ष महोदय। हा जो विषमतेचं बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे, हा गंभीरतेनं घेतलं पाहिजे। हे विषमतेचं बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष महोदय? म्हणजे आम्ही काम करायचं कष्ट करायचं, तो कलेक्टर 3 लाख रुपये महिना घेतोय, काय ताकद आहो? कोणता कलेक्टर चांगलं काम करतोय? 1-2 कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेतोय, कलेक्शन करते। बिल्कुल करेक्ट नवल जी, हम तुम हमारे साथ में। आता तुम्ही म्हणता स्किल आहे, स्किल आमच्यात नाही का? आमचा शेतकरी 4 बैल घेऊन तास सरळ काढत, 4 बैलासोबत घेऊन। 2 बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय, 2 बोटावर बी टाकतय स्किल नाहीये? ते वडर समाजाचे लोक दगड फोडतोय त्याला सांगायचंय 4 इंच काढ, 2 इंच काढ, 40 काढ, 80 काढ, काढत नाही वडर समाजाचा पूर्ण। स्किल वर पैसे कुठे आहे अध्यक्ष महोदय? लूट हो रही है हिंदुस्तान के अंदर, कोई बोल नहीं पा रहा इसमें। यावर लक्ष द्यावं लागेल, याचं चिंतन मंथन करावं लागेल। काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला, काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही। आणि म्हणून ते विचार आपल्या धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय। तुम्ही जमीन घ्यायसाठी पैसे दिले, किती खर्च केले सावे साहेब? 1 खडकू खर्च केला नाही। त्यांच्या मेंढी पालन साठी तुम्ही दरवर्षी मी त्या बजेटमध्ये पैसे पाहतोय, त्या बजेटमधला 1 खडकू खर्च करत नाही तुम्ही। म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पा 1 लाख कोटी दिले तुम्हाला, खर्च किती केले हो धनगर बांधवांसाठी? जमीन घ्याले, 1 जमीन घेतली नाही धनगर बांधवांसाठी। तो बिचारा भटकत राहत इकडे तिकडे, ते फॉरेस्ट वाले पकडते, त्याला चारायला जमीन नाही आहे,
कोण लक्ष देणार आहे? तुम्ही त्याचं नेतृत्व करताय, तुम्ही नेतृत्व करून खाळ उभे राहिलो पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास करून आभार मानतोय. ओबीसीचे एवढे मंत्री झाले, एकही घरकुल योजना ओबीसी साठी आणली नाही. आजकाल काय लोक शिव्या देताना पहिले मुसलमानाला जास्त शिव्या देत आहे, नंतर आलं का ब्राह्मणांना देत आहे, उठला सुटला का मराठ्यावर देत आहे. आता ते देवेंद्र फडणवीसचं नाव बदलामच केलंय आपण त्यांचा, पण त्यांनी योजना दिली ना. मी त्यांच्या आम्ही पाठपुरावा केला, सांगितलं आणि त्यांनी ती योजना केली. अध्यक्ष महोदय जे चांगलं आहे आम्ही चांगलंच बोलतोय. आणि मी कौन असं का बरं घाबरायचं? आम्ही का तिकीट मागायला या लागते का सावे साहेब तुमच्या पक्षाकडे? काही गरज नाही आम्हाला, आमची परमानंट तिकीट आहे गुलाबराव. आणि त्याच्यामुळे आम्ही हे बोलायचं धाडस करतोय. मागून आमचे आमदार म्हणत होते, मी नाव नाही सांगत असंच बोलत जा म्हणे, तुमचं बरं आहे म्हणजे तुम्हाला काही घर आम्हाला बोलता नाही येत म्हणे. मी म्हटलं मला सांगताना तुम्हाला जे बोलता येत नाही ते मी बोलत जाईल. अध्यक्ष महोदय, धनगर समाज बांधवांना आपल्याला काहीतरी मेंढी पालनसाठी त्याच्यासाठी मदत केली पाहिजे. मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.